The trousers too baggy, the coat too tight, a head too small and the shoes too big. Oh, and that mustache, the tram character they called him. And what a character he was, from the way he dressed up to the way he used suffering as the way of comedy. So Charles Spencer Chaplin was a millionaire, and why wouldn't he be? The amount of work he did, the quality he produced, he deserved nothing less. But the money, the fame, it all came later. First, Charlie had to win over his life before he could win over the audience. His movies and accolades are famous, but his struggles are not. Charlie spent his childhood in crisis, but Dad didn't stop him. He had undergone sorrows that most of us won't survive. He was never a child because the world took that away from him. मुश्किलें केवल बेहतरीन लोगों के हिस्से में ही आती है. मुश्किलें केवल बेहतरीन लोगों के हिस्से में ही आती है क्योंकि वह लोग ही इसे बेहतरीन तरीके से अंजाम देने की ताकत रखते हैं. सो लेट अस सेलिब्रेट सक्सेस विथ आर नेक्स्ट पर्सनैलिटी. चार्ली चॅप्लिन. चार्ली चॅप्लिन हा जेव्हा लहान होता तेव्हा तो फुलं विकायचा. हा फुलं कुठे विकायचा माहिती आहे? बिअर बारच्या दुकान, दारूच्या दुकानाच्या बाहेर हा फुलं विकायचा. जेव्हा आईला कळालं की आपला मुलगा हा चुकीच्या ठिकाणी फुलं विकतो आहे, तेव्हा आईने शिक्षा म्हणून काय तर ती स्वतः जेवली नाही, दिवसभर ती जेवली नाही, मुलाला नाही उपाशी ठेवलं. आणि तेव्हा हा मुलगा आईला म्हणाला की आई मी आता तिथं विकणार नाही. आणि त्यानंतर चार्ली हा गार्डनच्या बाहेर फुलं विकायला लागला आणि तिथूनच त्याला ॲक्टिंगची आवड निर्माण झाली. त्यामुळे पालकांनो, डिसिप्लिन काही चुकीच्या गोष्टीचे याच्यामध्ये आईने शिक्षा करणं हे फार महत्त्वाचं असतं. सर्वात जास्त दुःख कुठल्या व्यक्तीने पाहिले असेल तर चार्ली चॅप्लिनने. हसरं दुःख आहे त्याचं पुस्तक जरूर वाचा. चार्ली चॅप्लिन आपला काय सांगतो, एक सुंदर शेर आहे. गम का तूफान भी गुजर जाएगा, गम का तूफान भी गुजर जाएगा, मुस्कुरा देने की आदत चाहिए.
हसण्याची आनंदी राहण्याची जर ॲटिट्यूड असेल तर सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात हे आपला चार्ली चॅप्लिन सांगतो.